महाजनादेश यात्रा ही सातारकरांच्या विकासाची मोठी जत्रा ठरलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत विविध विकास कामांच्या घोषणा केल्या. साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्न दोन्ही राजांनी आमच्या समोर मांडला. मी आपल्याला आश्वस्त करतो, फाईल जर पूर्ण असेल तर उद्याच साताऱ्याच्या हद्दवाढीवर सही करून उद्याच्या उद्या हद्दवाढीचा प्रश्न हा मी निकाली काढतो. परंतु त्यातील काही घोषणांच्यावर अंमलबजावणी 24 तासांच्या आतच केली. प्रामुख्याने सातारा शहराच्या हद्दवाढीचा शिवेंद्रसिंह राजेंच्या पाठपुराव्यावर यश आलेले आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री यांनी शब्द देत स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे. साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्न दोन्ही राजांनी आमच्या समोर मांडला. मी आपल्याला आश्वस्त करतो, फाईल जर पूर्ण असेल तर उद्याच साताऱ्याच्या हद्दवाढीवर सही करून उद्याच्या उद्या हद्दवाढीचा प्रश्न हा मी निकाली काढतो. साताऱ्याच्या हद्दवाढीचा, सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबित होता आणि सारखा याचा पाठपुरावा मी करत होतो. अगदी भाऊसाहेब महाराज असल्यापासून हद्दवाढीचा हा प्रस्ताव चालू होता. थोडंफार लोकांचा विरोध आणि इतर काही गोष्टी असल्यामुळं हा काय प्रस्ताव मंजूर होत नव्हता. पण कालच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री तसंच चंद्रकांतदादा सर्वच प्रमुख नेते इथं होते आणि हा विषय मांडला असताना त्यांनी काल सभेत पण सांगितलं की बाबा फाईल जर परिपूर्ण असली, क्लिअर असली तर 100% हद्दवाढीचा निर्णय तातडीनं घेतला जाईल आणि कराडला पोचतोपर्यंत त्यांनी तो निर्णय घेतला सुद्धा. आणि मी आत्ताच आपल्या मनीषा म्हैसकर ज्या नगरविकास खात्याच्या सचिव आहेत त्यांच्याशी पण बोललो. त्यांनी पण सांगितले की माझी पण सही झाली आणि उद्या नोटिफिकेशन जे आहे ते हद्दवाढीचं डिपार्टमेंटकडनं निघत. त्याचबरोबर 50 कोटी रुपये साताऱ्यातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मिळावेत. कारण सध्या अति पावसामुळं रस्त्यांची परिस्थिती शहरातली खराब झालेली आहे आणि त्याचं पण हे काल नगरोत्थानमधनं मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय दिला आहे. ते पण काम जे आहे म्हणजे मनीषा म्हैसकरच सचिव आहेत तिथं, त्यांनाच त्यांनी हे केलं की बाबा प्रस्ताव तातडीनं मागून घ्या आणि 50 कोटीपर्यंतचे काँक्रिटीकरणाचे रस्ते सातारा शहरातील जे आहे ते हे करून द्या. तर असे दोन्ही विषय काल मुख्यमंत्र्यांनी तातडीनं हे साताऱ्याकरांचा हे सगळं कालची महाजनादेश यात्रा एकंदर साताऱ्यातला माहोल बघितला, त्यांनी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी बघितला आणि एक त्यांना पण हे झालं की वा लोक आपल्यावर एवढी भाजपवर आणि त्यांच्यावर प्रेम करतात त्यामुळं नक्कीच साताऱ्याकरांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. त्याचबरोबर म्हणजे कालच्या ह्याच्यात MIDCचा पण विषय जो आहे तो म्हणजे मुद्दा म्हणून मी घेतला होता. कारण MIDC वाढली पाहिजे आणि एकतरी मेगा प्रोजेक्ट आला पाहिजे हे पण मुख्यमंत्र्यांपर्यंत जे आहे ते पोचवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आता थोडं आचारसंहितेमुळं लगेच काय MIDCचा निर्णय होणार नाही, पण आचारसंहितेनंतर इलेक्शन झाल्यावर नक्कीच त्याला पण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून न्याय मिळेल आपल्याला अशी मला खात्री आहे.